आणि पुण्यात भाजप नेते नितेश राणे बोलतात, थेट जाऊयात। म्हणजे काय तुमच्याशी म्हणजे आमची भीती नाही, आमचा वचक नाही, जी काय भीती आहे त्याच्या जिहादींची करून बसायची। कोणाचा बापाला तुम्ही मानता तिकडे ते लोक वाचवायला येणार आहे, जेव्हा सस्पेंशन ऑर्डर हातात मध्ये निघतील ना तेव्हा ते लोक पण फोन करून बंद करतील, मग घरी जाऊन बायकोकडे रडण्याची वेळ आहे, लक्षात घ्या। तेव्हा कोण नाही वाचवणार तुम्हाला, आणि काय करणार तुम्ही? नाही पाळणार आदेश, कोणाला सांगताय तुम्ही नाही पाळणार आदेश? महाराष्ट्राने देश आमचा आहे, हिंदूंचा देश आहे, या हिंदूंच्या देशामध्ये आमच्या पुंडेश्वराला जर नाही भेटत नसेल तर हकलून काढू आमच्या देशाचा बाहेर, कोणी इथे ठेवणार नाही त्या लोकांना। काय जास्त वेळ लागणार नाही आम्हा लोकांना, आणि जेव्हा आम्ही बाहेर काढायला सुरू करू ना तेव्हा मी तुम्हाला विश्वासाने सांगतो माझे पोलीस बांधव पण आम्हाला मदत करतील। कोण सगळे गप्प वाटत त्र्याण्णवच्या दंगलीनंतर आमच्या पोलीस बांधवांनी किती मदत केली ना हे आम्हा लोकांना विचारा, अनुभव आमच्याकडे आहे। म्हणून उगाच मस्तीची वळवळ आमच्या समोर करू नका। तुम्हाला अगर कळत नसेल का आमचा इतिहास काय, जाऊन बघा अयोध्याला, राम मंदिर चालू आहे तिकडे, असेच बाबरीच्या नावाने वळवळ केलेली आहे लोकांनी तिकडे, कोणाच्या बापाचा ऐकलं नाही त्या लोकांनी। आणि जेव्हा कोर्टाचा निकाल आला, कोर्टाचा निकाल आला, एकाने आवाज काढला नाही, एकाने गांडीतून आवाज काढला नाही त्या लोकांनी, कोण काय बोलू शकला नाही। नरेंद्र मोदी साहेब बसलेत तिथे, अमित शाह साहेब बसलेत, आमच्या गृहमंत्री म्हणून आमच्या देवेंद्र फडणवीस साहेब बसले, एवढ्या सगळे बसल्यानंतर तुला कोण वाचवणार? कोणतरी वाघ मारे नावाचा कोणतरी अधिकारी ऐकलाय, मला वाघ मारण्याची सवय नाही रे बाबा, म्हणून उगाची किटकिट करू नकोस तू, उगाच एवढी केसेस घेऊन बसलोय, अजून एक केस घेतली ना मला काय फरक पडत नाही, काय फरक पडत नाही। म्हणून उगाच मस्ती करायची नाही, पूर मस्ती केली अयोध्याला, काही झालं नाही, बनतंय तिथे मंदिर, तिथे पण मंदिर बनणार, मथुराला पण श्रीकृष्णाचं मंदिर बनणार, आणि काय काय त्या ज्ञानवापीच्या नावाने काय धिंगाणं घालायचं ते घाला, जसं राम मंदिर झालं तसं श्रीकृष्णाचं मंदिर पण मथुराला बनणार, कोणी थांबू शकणार नाही। आणि जसं श्रीकृष्णाचं बनलं तसं इथे पुण्यश्वरचं आमचं मंदिर बनणार, म्हणजे बनणार। जर तुम्हाला आजवा आम्ही पण बघतो दाखवा, होऊन जाऊन द्या आता। त्या महेश दादांनी केले घोड्याची भाषा, यांनी केले हातोड्याची भाषा, आपलं डायरेक्ट कापणं असतं, आणि आम्ही जिथे उभं राहतो ना हे साले नजरेला पण येत नाही, त्या आपू आजमीचे काय अवस्था केले ना भाई। तुमचे जे जे बाप आहेत ना त्या बापांना जाऊन विचार नितेश राणे आणि भारतीय जनता पक्ष काय चीज आहे, जाऊन विचार। तोंडावर तोंडावर त्या लोकांना नडणाऱ्या पैकी आम्ही लोक, म्हणून आता पुण्याला आलोय, पुण्याला म्हणून पुण्याला आलोय, थोडा सांस्कृतिक शहर बीड हे सगळं ऐकलंय म्हणून जरा भाषा आवडतो। बोलतील आमचे पत्रकार बोलते की नितेश राणेची जीव घसरली, त्याचा घसरण्यासाठीच माझी जीव आहे। फार प्रेम करतात पुण्याचे पत्रकार, मला बघितलं ना मध्ये तुम्ही कशा कानाला लावून लावून माहिती टाकतात मला। म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो हे जे काय बघितलंय ना समजून जा ह्याच्यातून, आम्हाला जेव्हा ज्या दिवशी ती जागा घ्यायची आहे तुमच्यातला कोणी आम्हाला थांबवू शकणार नाही, मी तुम्हाला सांगतो। काय थांब ना जरा, तुझ्यापेक्षा जास्त माहिती माझ्याकडे, थांब जरा। म्हणून आम्ही ज्या दिवशी ठरवू जो तारीख ठरवू, तुम्ही जसं महेश दादांनी सांगितलं 48 तास आहेत तुमच्याकडे, काहीतरी वळवळ करा, नाहीतर न सांगता आम्ही आमच्या गोष्टी परत घेऊन टाकू, तुम्हाला काही तुम्ही करू शकणार नाही। आम्हाला आमच्या हक्काचं पुणेश्वर तिथे पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याच्यात कुठलंही तडजोड होणार नाही।
म्हणून जे काय कामगार आतमध्ये बसले आहेत फोटो पण माझ्याकडे आले आहेत. काय आतमध्ये झुमर वुमर लावताय तो उगाच पैसे वाया घालवतोय. उद्या कचऱ्यामध्ये टाकल्यानंतर सगळे पैसे वाया घालणार. उगाची रंगरंगोटी करतायत. किती हिरवे रंग मारा तिथे तो भगवान जाणार आहे. प्रशासनाला काय करतात ते आपण बघू. पण हिंदूंनी पण थोडी सहनशक्ती आता कमी करावी. बस झालं आता आपण सगळ्या गोष्टी आम्हीच सहन करायची. सर्वधर्म हे बाबा ऐकाय जरा. सर्वधर्म समभावाचा ठेका काय फक्त हिंदूंनी घेतला नाहीये. काय सर्वधर्म समभाव भारतामध्ये ऐकण्याची काय गरज नाही.